नमस्कार तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेल रेयांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि अतिशय चविष्ट लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सा आवडेल आणि ही खास करून भाजी श्रावण सोमवारी बनवली जाते श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचा उपवास जो असतो तो ह्या भाजीशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत चार मुळे एकदम छोट्या साईजची ही मुळे आहेत तुम्ही याऐवजी याचे पानं पण वापरू शकता या भाजीमध्ये मुळा आणि त्याची पानं पण पण मी जेव्हा मुळा आणला तेव्हा त्याला पानं नव्हती ती अशीच होती त्यामुळे मी फक्त इथं मुळ्याचाच वापर करणार आहे या मुळ्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्याची दोन्ही टोका आपण काढून घेऊया आणि एका किसनीने हे मुळा किसून घेणार आहोत इथं मी छोट्या साईजचे घेतलेली आहे तुम्ही मोठे पण घेऊ शकता आणि ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि तुम्ही झटपट फक्त पाच मिनिटांमध्ये डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता तर अशा प्रकारे एकदम लांब लांब किस आपल्याला मुळ्याचा करून घ्यायचा आहे तर इथं चारही मुळे मी इथे किसून आहे या भाजीसोबत तुम्ही मुळ्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता त्यानेही खूप छान लागते भाजी तर सर्व मुळा मी अशाच प्रकारे किसून घेतलेला आहे हे बघा त्याचसोबत मी इथे घेतलेले आहे कढीपत्त्याची काही पानं पाच हिरव्या मिरच्या आहेत त्याला असं मधून एक कट केलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मीठ चवीपुरतं एक चमचा उडदाची डाळ आणि लसूण आहे तो मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आता गॅसवर एक कढाई ठेवली थे। आणि त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल घातलेलं आहे या भाजीसाठी तेल आपल्याला जास्त लागत नाही तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालते अर्धा छोटा चमचा जिरे घालते श्रावण सोमवारी कांदा खात नाही त्यामुळे मी यामध्ये कांदा घातलेला नाही आहे तुम्ही जर एरवी कांदा खात असाल तर तुम्ही कांदा घालू शकता आता यामध्ये कढीपत्त्याची काही पानं आणि हिरवी मिरची जी आपण मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतली होती तीही घातलेली आहे आणि उडदाची डाळ पण मी इथं घालणार आहे एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ जेव्हा दाताखाली येते तेव्हा अप्रतिम लागते आता डाळ आपलं कढीपत्ता आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची नंतर यामध्ये मी बारीक कापलेला लसूण पण घालते आणि लसूण पण सोनेरी रंगावर होईपर्यंत परतून पर घेऊया अगदी पाच मिनटामध्ये ही बनणारी भाजी आहे आणि श्रावण सोमवारी नक्की करावी लागते आणि याशिवाय उपवास जो आहे तो पूर्ण होत नाही असं म्हणतात तर लसूण आपला सोनेरी रंगावर झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घालते आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये जो किसलेला मुळा आहे तोही घालणार आहोत मुळा मी इथं पिळून घेतलेला नाही आहे किंवा धुवून घेतलेला नाही आहे वरून धुतला होता बरेच जण काय करतात की कि मुळा किसल्यानंतर किंवा कापल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे जो वास आहे तो घालण्यासाठी धुवून घेतात पण त्यामुळे पौष्टिक तत्त्व निघून जातात त्यासाठी जाता मी फक्त किसून डायरेक्ट कढाईमध्ये टाकलेला आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता गॅसवर झाकण न ठेवता असंच उघडा आपण याला परतणार आहोत एकदम गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि दोन तीन मिनटासाठी याला परतून घ्यायचं आहे खूप झटपट होणारी भाजी आहे आणि यावर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण जर ठेवलं तर पाणी सुटतं आता यामध्ये मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते आणि त्यालाही मिक्स करून घेणार आहे तर पहा किती सुंदर दिसत आहे भाजी आणि खूप झटपटही होते आता दोन तीन मिनटं परतल्यानंतर यावर मी अगदी एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे फक्त एक मिनिट झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय भाजी आपली आता एकदम तयार आहे पहा मस्त कलर आलेला आहे शिजलेली आहे आपण जी किसून घेतली होती त्यामुळे शिजायलाही जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपली मुळ्याची भाजी एकदम तयार आहे याच भाजीचा वापर करून तुम्ही मुळ्याचे पराठेसुद्धा बनवू शकता आणि ही भाजी चपातीसोबत भातासोबत किंवा तुम्ही तोंडी लावणे म्हणूनसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते कच्चा मुळा खाल्ला जात नाही पण जर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवली तर सगळेच आवडीने खातील नक्की करून बघा खूप सोपी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे पुन्हा भेटूया नवीन एका अशाच रेसिपीसोबत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाण आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद